वसमत तालुक्यातील मोठे सवकल म्हणून करंजळा सवकलची ओळख आहे। या सवकल मधील सकल मराठा समाज यांच्या वतीने मनोज सरांगे यांना समर्थन दर्शवण्यासाठी करंजळा सवकल मधील प्रत्येक गावातील एका एका गावचा 9 ते 9 वाजेपर्यंत साखळी उपोषणाला आजपासून सुरुवात झालेली आहे। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत साखळी उपोषण चालूच राहणार आहे असे माध्यमांशी बोलताना माधवराव भालेराव यांनी सांगितलं। शिवाय या उपोषणामध्ये एक मराठा कोटी मराठा अशा घोषणाही देण्यात आल्या। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हटलं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणांनी गुंडापाटी दणदणून गेली होती। यावेळी परिसरातील सर्व सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टार महाराष्ट्र न्यूजसाठी बालाजी पांचाळ वसमत।